काही कार्यकर्त्यांनी दादा उपमुख्यमंत्री झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यावर काही मिठाई आणली होती, ते सर्वांना इथे दिलेली आहे. जल्लोष असा प्रकार झालेला नाही, कारण आम्ही आधीपासून काम करण्यासाठी इथे येतो आणि लोकांची काम करत राहतो. पण एक सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक चांगला वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे की दादा उपमुख्यमंत्री झालेले आहेत. सर्व समाजाला सर्व घटकांना घेऊन जाणारा माणूस आहे. विशेषतः काल त्यांनी अल्पसंख्याच्या बाबतीत पण सांगितलं की जोपर्यंत मी मंत्रिमंडळात आहे अजिबात अल्पसंख्याच्या बाबतीत कुठे अन्याय होऊ देणार नाही, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी प्रत्येक समाजाला संबोधित केलेलं आहे. म्हणून प्रत्येक समाजात प्रत्येक स्तरावर आनंदाचा बाब आहे. सर, ठाणे महानगरपालिकेमध्ये किती माजी नगरसेवक सध्या दादांसोबत? वेट अँड वॉच चांगल्या संख्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्ररित्या म्हणजे अधिकृतरित्या पक्ष अजितदादांकडेच आहे आणि जेवढे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नगरसेविका असतील ते काही दिवसात सर्व एकत्ररित्या आपल्या समोर येतील. राष्ट्रवादी पक्षाचं जे कार्यालय आहे ते आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय त्यांची व्यक्तिगत प्रॉपर्टी आहे ही सत्य गोष्ट आहे. त्यांनी त्यांची व्यक्तिगत प्रॉपर्टी घेतलेली होती, त्याच्यात पक्ष कार्यालय उघडलं होतं. अनंत परांजपेनी माझं वर्ष दीड वर्षापूर्वीच ठरलं होतं की आपण अधिकृतरित्या पक्षाचं कार्यालय पाहिजे, कारण कार्यालय तिथे इंडिव्हिज्युअल असल्यावर पक्षाचे धोरण ठरवताना आणि निर्णय घेताना कोणाचा दबाव नसतो आणि ते दबाव तंत्रांचा बळी पडू नये आणि कंटाळून आनंद परांजपे अजितदादांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहिलेले आहेत. आणि वाढदिवसाच्या दिवशी अजितदादांच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही सर्वांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. ठाणे शहरातच भव्य मोठा त्या कार्यालयापेक्षा मोठा कार्यालय आम्ही ठाणे शहरात नागरिकांना देणार आहोत, समर्पित करणार आहोत. ठाणे महानगरपालिकेची जी पक्षाकडे आता कार्यालय आहे, गटन येत असेल, विरोधी पक्ष येत आहे, त्याच्यावरती तुमचा दावा असेल? असं आहे की आज कोणीच नगरसेवक नाहीये, म्हणून विरोधी पक्ष नेता, महापौर, स्थायी समिती, उपमहापौर हे काही होऊ शकत नाहीये. आज पक्ष कार्यालय जे अधिकृतरित्या उघडे ठेवलेले आहेत ते पक्षाचे आहेत, त्याच्यात कोणाचाही अधिकार नाही. महापालिकेची मालमत्ता आहे, इथे कोणी पण येऊ शकतो, आपल्याकडे बसू शकतो, कारण नगरचं महापालिका अस्तित्वात नसल्यावर नगरसेवक जेव्हा नागरिकांच्या कामांसाठी येतात तर त्यांना कुठेतरी 2 मिनटं बसण्याची जागा, काही लोकांना नागरिकांना बोलवण्याची जागा, म्हणून सर्व पक्ष कार्यालय उघडे ठेवण्यात आलेले. त्याबाबतीत कुठल्या एकाची मक्तेदारी नाही आहे आणि ते अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि काँग्रेस आमच्याकडेच आहे. माझे शुभेच्छा आहे, कारण राजकीय पक्षामध्ये राजकीय जेव्हा आपल्याला बळ भेटतं आणि सर्व लोकप्रतिनिधी आपले पक्षाचे असतात तर त्याचा गैरफायदा होताना आम्ही काही लोकांना करताना बघितलं. परिसराला आपली मक्तेदारी समजून चालतात, तिथले सर्व आर्थिक फायद्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून चालतात, अशा पद्धतीनं कंटाळून त्यांनी लोकशाही आघाडी केलेली आहे. आणि मी आज स्पष्टपणे सांगतो, मुंब्रा विकास आघाडी करण्याच्या आधी ते सर्व नगरसेवक मला येऊन जे काय आहेत त्याच्यातले सहभागी येऊन भेटले होते आणि ते कंटाळले होते, त्याच्यामुळे त्यांनी तयार केलेली माझ्या शुभेच्छा आहे. अजून देखील नाही आहे, ते सर्व अजितदादांच्या संपर्कात आहे. मी नक्की जिथून संधी दिली तिथून पक्षाची उमेदवारी मी लढणार. सर, एक शेवटचा प्रश्न सर तुम्हाला, तुम्हाला महापौर व्हायला आवडेल की आमदार व्हायला आवडेल? आमदार आज 20 वर्ष झाले, कारण मी पुढे गेल्यानंतर माझ्या बरोबरचे सहकारी जे ज्येष्ठ झालेत त्यांना माझी जागा खाली होईल. मी एकाच ठिकाणी बसल्यावर त्यांना पण हलता येत नाही. बरेचसे लोक इच्छुक असतात, पदं पाहिजे असतात, तर कार्यकर्त्यांना संधी भेटेल. आमदार व्हायला कधी पण आवडेल. आज आम्ही ठाणे शहरात काम करत असताना माझ्या प्रभागातले नागरिक कधी इथे महापालिकेत येत नाही, कधी माझ्या कार्यालयात दिसले नाही आहे, तर माझ्या कार्यालयात पूर्ण शहरातली लोक, पूर्ण महापालिकेच्या हद्दीतली वेगवेगळ्या स्तरातली वेगवेगळ्या समाजाची लोक येतात. तर आमदार म्हणून आणखी मी जात जसं मी काम करतोय आणखी बळ मी काम करेल. मी आज आलोय, जाणार झाल्यानंतर जाताना बघून घ्या. काल अजित पवारांनी म्हटलंय की ठाण्याच्या पटक्यांमुळे पक्षाचं अनेक जण सोडून गेले, नुकसान झालं, तुमचं काय म्हणणं? ते आरोप जे दादांनी सांगितलंय तो वस्तुस्थिती आहे. एक नंबरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे 2012 मी एक मताने पराभूत झालो होतो. जे काही कारणं असेल, बलिदान देणारे इथेच आहेत, पक्षाबरोबरच आहेत, पण
काही माणसांच्या स्वभावामुळे बरेचसे लोक कंटाळून निघून गेले, हे वस्तुस्थिती. आणि दादा जे म्हणाले, कारण सच्चा दादा आहे वो अजित दादा आहे, दादा सत्यच म्हणतो कधी पण. सर तुम्ही म्हणाले एका मताने तुम्ही पडले होते, पुढच्या वेळेस महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा महापौर असणार का? पुढच्या वेळी 100% नवीन राज्य शासनात आलेली आघाडीचा महापौर असणार. आम्ही आता 2024 साली कळवा मुंब्राचे आमदार नजीब मुल्ला यांच्याशी बोलतोय. अजून अशी काय अधिकृत रित्या मला सांगण्यात आलेला नाहीये, पण जेव्हा पण अजित दादांनी मागच्या वेळी 2018 विधान परिषदेला उभे असताना जेव्हा आमच्या पक्षाचे अध्यक्ष भाजपमध्ये प्रवेश केलं होतं, 15 दिवसाचा अवधी होता, मला सांगितलं होतं तुला उभा राहायचं आहे, मी एका योद्धासारखा लढलो आणि उभा राहिलो होतो. मला पक्षाचा आदेश येईल तर नक्की जिथे उभा करतील मला, मी निवडणूक लढायला तयार आहे, मी निवडणूकला घाबरत नाही. आधी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजित दादा साहेबांनी सूचना आम्हाला दिलेली आहे, फोटो लावायच्या त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही चालतोय. ते वरिष्ठ पातळीवर जेव्हा आम्हाला निर्णय येतील तेव्हा आम्ही बघू, पण आजपर्यंत आम्हाला फोटो लावायला सांगितलं आणि मी त्या पद्धतीने लावतोय, कारण पवारसाहेब हे आमच्या श्रद्धास्थाने सर्वांना सांगितलेत. आजूबाजूचे 1-2 लोकांनी जे कान भरून जे आज पक्षाची परिस्थिती वाईट केलेली आहे हे काल दादा पण म्हणाले, प्रफुल्लभाई पण म्हणाले, सर्व नेते म्हणाले, ती वस्तुस्थिती प्रत्येक कार्यकर्ता पण तोच म्हणतोय. पालिका प्रशासनाच्या बाबतीत आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, आत्ता मी आयुक्तांची वेळ मागितलेली आहे, बहुतेक आज किंवा उद्या आयुक्तांची वेळ उपलब्ध झाल्यानंतर आम्ही त्यांना हे जाब विचारणार आहेत की जे अधिकारी ज्यांनी चांगल्यारीत्या काम केलेलं नाही आहे, जे प्रायव्हेट ठेकेदार त्यांना जे सर्व स्ट्रॉम ड्रेन वॉटरचे क्लीन करण्याचे पंप बरोबर आहे का नाही, लो लाईंग एरियामध्ये जे पंप बसवण्यात आले याच्या बाबतीत पूर्ण दक्षता घेणे गरजेचं असतं. पाऊस उशीर चालू झाला आहे, म्हणजे महापालिकाकडे खूप अवधी होता तयार होण्याचा, तरी पण ते तयार झाले नाही, त्याच्या बाबतीत ते कारवाई करा अशी आम्ही मागणी करणार आहोत. सर स्वतः मुख्यमंत्री नाले सफाई संदर्भात फिरले होते, त्यासोबत काही आमदार पण होते, पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः फिरून सुद्धा नाले सफाई झाली नाही का असं तुम्हाला वाटतं का? वस्तुस्थितीप्रमाणे हे अधिकारी जे वर्ग नालेसफाईंच्या बाबतीत वारंवार आरोप प्रत्यारोप होतात, मी 2010 विरोधी पक्षनेते असताना मी बोटी चालत चालत नाल्यात उतरलो होतो, बोटी घेऊन नाल्यात गेलो होतो की नाल्याची परिस्थिती काय, वृंदावन असू द्या, किसननगर असू द्या, आणि आजपर्यंत आमच्या स्पष्ट मत आहे की जे नाले सफाई असतं ते देव भरोसे असते, म्हणजे देव पाऊस पडतो, या प्रभागातला कचरा पुढच्या प्रभागात, त्या प्रभागातला कचरा पुढच्या प्रभागात. जेव्हा मागच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणे पाऊस आला होता, केवीला ब्रिजला मोठा झाड ब्रिजच्या खाली अडकला होता आणि आम्ही ते काढलं, म्हणजे अक्षरशः फांदी नव्हती, झाड होतं, अक्षरशः झाड, म्हणजे तो झाड वाहून कसा आला आणि पूर्ण नाल्यात. म्हणून आमची मागणी आहे का नाले सफाई प्रभाग न्याय नसताना नाल्याप्रमाणे, म्हणजे टोका या टोकापासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांना द्यावं, नाही तर प्रभाग न्याय पुढे ढकलण्याचं काम असतं आणि नालेसफाई त्या पद्धतीने होत नाही, का चोरीनी काम होतात त्याच्यावर कारवाईची आम्ही मागणी करणारच आहेत. राहायला गोष्ट नालेसफाईची पाहणींचा, साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी नाल्याची पाहणी केली, पण मूळ आज येण्यावेळी निदर्शनात आला जे आम्ही वारंवार सांगत होतो का परिसरातले स्ट्रॉम ड्रेन जी गटर असतात पावसाळ्यात पाणीसाठी असतात ते व्यवस्थित साफ व्हायला पाहिजे, उघडून साफ व्हायला पाहिजे होते, ते झालेले नव्हते ठाण्यात यावेळी. असता असता आमदार आज आहेत, काल आपण एक छोटीशी झलक म्हणून स्टेजवर बघितलं, निवांत 4 तास सर्व आमदार एका जागेवर बसत होते, त्यांना त्यांचा चेहरा बघून आनंदाचा वातावरण त्यांच्या चेहऱ्यावर होता, कोणी उठून गेला नाही, कोणी टेन्शनमध्ये होता नाही, हसी खेळीचा वातावरण होता. तुम्ही ती एक झलक काल बघितली आहे, काल संध्याकाळी अजून वाढले, अजून वाढतील. दादांचं नेतृत्व स्वीकारायला, कारण दादा काम करणारा माणूस आहे, शब्दाचा धनी आहे, एकदा शब्द दिल्यावर तो शब्द पूर्ण करतो, आणि सर्वसामान्य सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 7 वाजेपर्यंत लोकांना भेटणारा नेता आहे, सर्वजण जुळतीलच. आराम से बेटा, आराम से आहे ना, मी बोलाय ना देऊ थोडस हे प्रेशर काम आहे. मी रुकले तू शांती कर, अरे तू रुक ना दादा, आहे सामने भाई, आहे सामने थोडा इधर इधर
ओके थैंक यू। अरे भाई कैसा हो गया ऐसा, पीछे तरफ चाचा उस साइड हो जाओ, कैसा हो गए नहीं आओगे सब लोग, जगह कम है भाई चलेगा, एक एक ओके ओके बढ़िया भाई, नीचे ले लो ना बुके भाई, सब लोग क्रॉस हो जाओ, थोड़ा क्रॉस हो जाओ, क्रॉस हो जाओ, राजेंद्र दादा नहीं दिख रहे, अरे दिख रहा है हाँ बस रजन दादा और भाई का फोटो साथ में, भाई ऊपर देखो भाई, यस दैट्स लाइक जी भाई, मैं भी कभी अमन मंत्र पाठो, मैडम फोटो निकालो, बेस्टी बेस्टी आया आ गया बस, थैंक यू, बहुत अच्छा लगा भाई।